लोकसभा निवडणुकीमधील उस्मानाबादचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनाच विजयी करा अशी हाक उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली आहे. प्रचंड जनसमुदायासमोर विनम्रपणे नतमस्तक होऊन मला मिळालेलं जे प्रेम आहे ते मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. तुम्ही सगळे माझ्यासोबत असाल तर मी कोणत्याही संकटाला टक्कर देऊ शकतो. या धाराशिव मतदारसंघाबद्दल मला विश्वास आहे. तुम्ही घेतलेला भगव्याचा वसा खाली ठेवणार नाही याची मला खात्री आहे. लढायला जेव्हा मैदानात उतरायचं असतं त्यावेळेस आपल्याला थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद प्रेम घेऊनच उतरायचं असतं. ही आपली संस्कृती आहे. ही लोकसभेची निवडणूक आहे. विरुद्ध कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे. शिवसेनेवर टीका केली जाते की बाळासाहेब ठाकरे होते ती हवा वेगळी आहे व आत्ताची हवा वेगळी आहे. याचं गणित विरोधकांना मांडू देत. शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीसोबत युती केली आहे त्यामुळं विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे. इथं नुकतीच गवळी नावाच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. त्याची आत्महत्या वाया जाऊ देणार नाही, त्याची चौकशी केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळेस दिलं. त्याचवेळेस पवनराजे यांची हत्या कोणी केली असा सवाल उपस्थित करत ओम राजेला देखील न्याय मिळाला पाहिजे असं सांगून वातावरण गंभीर केलं. पण माझा देश पहिला तू समजून घे, तू देशद्रोहाचा कलम बाजूला काढायला टाकतोय, क्रांतिकारकांना सुद्धा तू कायर म्हणतो आहेस. अरे काय तुझ्या अवकात, काय तुझ्या अवलात, काय असं तू देशासाठी केलेला आहेस आणि काय म्हणून माझ्या देशप्रेम्यांनी तुला मतदान करून हा माझा सोन्यासारखा देश तुझ्या हातामध्ये द्यायचा आणि म्हणून मी युती केलेली आहे. शरद पवारांना म्हणा यापैकी तुम्ही जसं मी माझ्या युतीचं कारण सांगितलं आणि जनतेला विचारलं माझा निर्णय तसं तुम्ही सांगा का युती केली आणि जनतेला विचारा तुमचा निर्णय योग्य होता का योग्य होता. होऊन जाऊ द्या, इकडेच या तिकडे या कुठेही या, मी यायला तयार आहे, तुम्ही या. नाही जाऊ देऊ, मी त्याच्यावरती काय बोलत नाही पण तरी सुद्धा स्वप्न पडत असतात ना, झोप लागत असते, स्वप्न पडत असतात, खुर्ची डोक्यात येत असते, डोक्यातली खुर्ची काय जात नसते. पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राशी जरी निष्ठेने राहिला असतात तरी महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं पण तुम्ही तुमची पिलावळ कशी जमवली हे असे सगळे. अजून तो न्याय बाकी आहे, तो न्याय न्यायाचा निवाडा होणार आहे. पवनराजेंचा सुद्धा तो न्याय निवाडा व्हायचा आहे. त्यांची सुद्धा त्यांनी हत्या केली, त्याला फासावरती लटकायचं आहे, लटकवायलाच लागेल. आणि म्हणून बांधवांनो, माता भगिनी सगळ्याच आलेल्या आहेत, ही जी काही निवडणूक आहे ह्या निवडणुकीमध्ये नुसतं भावनेने मतदान नका करू. आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे, आहेच मोदींना पंतप्रधान करायचे होय, करायचे का करायचे, इतर का नको, का हे का हवेत आणि हे का नको. कारण ही निवडणूक ही केवळ कोणाला तरी मोठेपण किंवा कोणाला तरी खुर्ची देण्यासाठी नाहीये, हे तुमचं आयुष्य घडवणारी निवडणूक आहे. उद्या माझा देश हा जगातली महासत्ता घडवायची आहे त्या देशामध्येच देशद्रोहाला फतफडणार सरकार आणायचं आहे हे तुम्ही ठरवायचे. आणि म्हणून मी नेहमीच्या सभेत एक विचारतो की तुम्हाला देशद्रोहाला फासावर लटकवणारं सरकार पाहिजे की देशद्रोहाला मांडीवरती घेऊन दूध पाजणारं सरकार पाहिजे, कोण पाहिजे पंतप्रधान? काश्मीर हा माझ्या देशाचा भारत मातेचा अविभाज्य घटक आहे. 370 कलम तुम्हाला रद्द करून पाहिजे का कायम ठेवून पाहिजे? रद्द करायचे ना, म्हणजे जाहीरनाम्यात सांगतात आम्ही करणार नाही ते काय मला कळत नाही, हिंमत तरी काय, कशी हिंमत? त्यांना असं वाटत असेल म्हणून मी सांगतो की कदाचित त्यांची इटली आणि आपल्या देशाची तुलना करत असेल. पण राहुल तुला सांगतो की हा माझा शिवरायाला मानणारा महाराष्ट्र आणि माझी भारत माता आहे. इकडे देशप्रेमीच जन्माला येतात, देशद्रोही जन्माला येत नाहीत, अजिबात नाहीत. महाराष्ट्रात सध्या खूप मोठा दुष्काळ पडला आहे. जिथं पाणी कमी आहे तिथं पाणी पुरवण्याचं काम केलं जाईल. जिथं चारा कमी आहे तिथं छावण्या उघडण्याचं काम शिवसेना करणार आहे. भगवी क्रांती मला प्रत्येक जिल्ह्यात करायची आहे. अनेक प्रश्न आहेत, आरोप प्रत्यारोप होत राहतील पण जनतेच्या हिताचं धोरण राबवलं पाहिजे यावर मी ठाम आहे. दोन्ही पक्षाचे जाहीरनामे तपासा, तुम्हाला फरक आपोआपच समजेल. शेतकऱ्यांच्या योजना तळागाळात पोहोचल्या पाहिजेत. शिवजल क्रांती संपूर्ण जिल्ह्यात आली पाहिजे. ऊस उत्पादकांना न्याय मिळाला हवा. राम मंदिराचा मुद्दा आमच्या जाहीरनाम्यात आहे, तो विरोधकांच्या जाहीरनाम्यात का नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शिवछत्रपतींची प्रेरणा घेत आम्ही एकत्र आलो आहोत. विरोधक जवानाचे पैसे खाऊन निवडणूक लढवत आहेत. काही करतोय ते माझ्या महाराष्ट्रासाठी, शिवसैनिकासाठी व हिंदुत्वासाठी करतोय. देशद्रोहाचं कलम रद्द करणं पवारांच्या कुठल्या राष्ट्रवादीच्या व्याख्येत बसतं असा टोला हाणीत शरद पवारांनी संभाजीनगरमध्ये राजीव गांधी समोर लोटांगण घातलं त्यामुळं पवार लाचार आहेत असा खरपूस समाचारही त्यांनी यावेळेस घेतला.
शिवसेना भाजप युती ही स्वाभिमानानं झाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसारखी लाचारपणे झाली नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात देशभक्तच जन्माला येतात, देशद्रोही नाही असं म्हणत ही निवडणूक जनतेचं आयुष्य घडवणारी आहे. शिवरायाचा व प्रभू रामचंद्राचा भगवा खाली येऊ देऊ नका अशी भावनिक साथ घालत विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना त्यांच्या पुनर्वसनाची हमी देत सर्व ताकदीनिशी निवडणूक जिंकण्याचं आवाहन त्यांनी यावेळेस केलं. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री आमदार अर्जुन खोतकर, खासदार रवींद्र गायकवाड, शिवसेना उपनेते डॉ तानाजी सावंत, आमदार डॉ नीलमताई गोरे, सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ जय सिद्धेश्वर महास्वामी, मिलिंद नार्मेकर, भाजपचे आमदार सुरजित सिंह ठाकूर, सोलापूर जिल्ह्यासह संपर्क प्रमुख ॲडव्होकेट लक्ष्मीकांत ठोंके पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, धाराशिव महिला आघाडीचे संपर्क प्रमुख रोशनी गायकवाड, सोलापूर शिवसेना महिला आघाडी प्रमुख अस्मिताताई गायकवाड, उज्ज्वला येलुरे, धाराशिव महिला आघाडी प्रमुख श्यामलाताई वडणे, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, अनिल सावंत, प्राध्यापक शिवाजीराव सावंत आदींसह भाजपा शिवसेना महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.